सुरु चरणा संतासिया सुरु चरणा संतासिया सुरु चरणा संतासिया धन चक्र पदाने कटिता दुष्कार पदाने कटिता धन चक्र पदाने धन चक्र पदाने कटिता दुष्कार बाबा जी से दीपा सतुका बाबा जी से वत्ने जीवो धरार्थावतारं कलंकांग तेजोधि कामोदि खलानी शपादापनोदार दिष्टं समाधिस्त मूर्तिं भजेतां ओम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदु श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नियाता मनोजवम मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरणं एकनाथाय देवा तूचि गणेशो सकलार्थ मती प्रकाशो मने निवृत्ते दासो अवदारी जोजी आता अभिनो वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार लिम्या शुकासारिखे पूर्ण वैराग्य जांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याशी व्हावे उत्तराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत प्राप्त प्रसंग आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत संत हृदय सम्राट सकल संत कंठ भूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्य तकर्तुम ज्यांची शक्ती आहे एवढंच नव्हे तर वैराग्य राग रसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे भक्तीचा कळस चार पुरुषार्थाचौरी पंचम भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून संपूर्ण जगाला उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे आणि काळाच्या डोक्यावर पाय ठेवून सदैव वैकुंठ गमन करणारे जगद्गुरु तुकोबर आहे
महाराजांचा संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल 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 ताळी 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 विठ्ठल विठ्ठल जगतगुरु तुकोबरायंचा आहे. महाराज या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. वर्णन करणारे संतांचं कार्य सांगणारेही संत आहेत आणि ज्यांचं कार्य सांगतात तेही या अभंगामध्ये संतांचं सांगतात. या अभंगाचं एक वैशिष्ट्य आहे की अभंगामध्ये कोणत्याही संतांचं नाव घेतलेलं नाही, परंतु याच्यावर भूतलावरती जेवढे काही संत त्या ठिकाणी अवतार धारण केलेले आहेत या सर्व संतांचं लक्षण सांगितलेले आहे. या अभंगामध्ये संत काय करतात वो तर संत जागवतात, संत शिकवतात आणि संत सांभाळतात. हे तीन या ठिकाणी अभंगाचं विशेषण आहे. संतांचं लक्षण आहे. संत ओळखायचे कसे तर जे माणसाला जीवाला अज्ञान सुसुप्तीतून जे जाग करतात, अज्ञानी जीवाला जे शिकवतात आणि जड जीवांना जे सांभाळतात ना त्याचं नाव संत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मी सांगून जाईन आपल्याला, काही गोष्टी माणसाच्या जीवनातल्या चांगल्यातून वाईट होतात तर काही वाईटातल्या चांगल्या असतात. आज मला सांगा, एवढे कामाचे दिवस आहेत, झोपेची वेळ आहे, हे सगळं असतानाही तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आलात, हे चांगल्यातलं वाईट का वाईटातलं चांगलं बोला कचूर महाराज. कसं आहे, झोपेची वेळ असतानाही सगळे या ठिकाणी कीर्तनाला आलेले आहेत, हे चांगल्यातलं वाईट का वाईटातलं चांगलं? बरोबर आहे, वाईटातलं चांगलं. पण इथं येऊनही जर टाळ्या वाजत नसाल तर हे मात्र चांगल्यातलं वाईट आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, तुकोबराया संतांचं वर्णन करत असताना वाणी पुरत नाही महाराजांची. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता, सांगता येत नाही. जिथे वाणी मन बुद्धी ह्या गोष्टी वाचतीत असतात तिथं त्या ठिकाणी उत्तर नसतं, म्हणून काय सांगू आता. संतांचे उपकार, काय उपकार येतो, मज निरंतर जागवती. तुकोबराया दुसऱ्या कडव्या सांगतात की या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता माझ्याकडे दुसरं काहीच नाही. उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काहीतरी द्यावा लागतंय, पण माझ्याकडे काही नाही. नोये नोही, याच्यावर भूतलावर जन्माला आलेल्या जीवाकडेच काय नाही, काय द्यावे त्याशी
ठेवी तो हा पाई जीव हा जीवच सगळ्यांना प्यारा आहे जीव सगळ्यामध्ये सगळं जे आहे ते जीवा करता आहे पण हा जीवही जरी त्या संतांच्या पायावरती ठेवला ना तरी कमी कारण संतांचं जे कार्य असतं ना ते सहज असतं ते अवतीर्ण झालेले असतात ते सहजच सगळं कार्य करत असतात सहज लीलेतून त्यांचं सगळं कार्य असतं सहज आचरणातून त्यांचं सगळं शिकवण असतं सहज बोलण्यातूनच त्यांचा उपदेश असतो सहज बोलणे हित किंवा हाची उपदेश किंवा हित उपदेश आणि सहज बोलूनही जड जीवांना कळालं नाही मूळ जीवांना कळालं नाही मूर्ख जीवांना कळालं नाही तर मग मात्र करूनी साया शिकवित त्यांच्या संतांच्या सहज कृतीतून उपदेश असतो आणि सहज कृतीतला उपदेश कळाला नाही तर मग मात्र त्यांना सायास करावा लागतात करोनी सायास शिकविते आणि काय करतात वो संत ह्या सगळ्या जगाला तुम्हा मला अज्ञानी जीवाला शिकवतातही जागवतातही सांभाळतातही तुका म्हणे वत्स सांभाळतात कशा पद्धतीनं तर गायीप्रमाणे तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती त्या गायीच्या मनामध्ये सारखं जसं वासराचंच ध्यान असतं जरी ती डोंगराला चरायला गेली पण तिचं चित्त कुठं असतं तर वासरापशी त्या ठिकाणी असतं तशा पद्धतीनं संत समाजाला त्या ठिकाणी सांभाळत असतात तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येते सांभाळीत हा अभंगाचा झाला सरळ अर्थ म्हणजे ठळक बातम्या संपल्या आता कोणी म्हणायला नको काही अभंग सोडला नाही म्हणून महाराज आता अभंगाचा सरळ अर्थ झाला आता तुम्हाला झोपायला काही हरकत नाही मग चालेल का झोपलं तर अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबरायांनी थोडीशी प्रस्तावना द्यायची म्हणजे ती अशी विठ्ठल 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 सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपला हा सप्ताह चालू आहे आजचा 6वा दिवस आहे सप्ताहाचा आणि ही 6व्या दिवसाची जी कीर्तन सेवा आहे ही तुम्हाला सर्वांना माहीतच आहे का नाही आता असं म्हणावं लागन की कधी कधी श्रीमंत माणसाच्या घरी श्रीखंड पुरी असते पण तो पंक्तीमध्ये फिरत असताना म्हणत असतो गरिबाची पिठलं भाकर गोड करून घ्या आणि कधी कधी गरिबाच्या घरी पिठलं भाकर असते पण तो मोठ्या मनाने म्हणत असतो ही श्रीखंड पुरी समजून खा तसं आज पिठलं तुम्हाला श्रीखंड पुरी खायची होती पण तुमचं नशीबच कमी म्हणायला पाहिजे आणि माझं नशीब मोठं म्हणायला पाहिजे विठ्ठल विठ्ठल तर श्रीखंड पुरी उपलब्ध झाली नाही पण वेळ राखली पाहिजे आणि म्हणून ही पिठलं भाकरच श्रीखंड पुरी म्हणून खा जमल का सर्जेराव महाराज जमतंय समाधान असलं तर विठ्ठल विठ्ठल जसं टायमामध्ये येणारी जर त्या ठिकाणी यशयाड बसगाडी चांगल्या पद्धतीची बसगाडी जर आली नाही तर ब्रह्मदेवा त्या एस टी डेपोमध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या एका जादा गाडीची व्यवस्था केलेली असते जर येणारी टायमिंग येणारी गाडी जर फेल झाली तर ही जादा गाडी सोडल्या जाते तशी ही जादा गाडी सोडल्या गेलेली आहे विठ्ठल विठ्ठल त्या बसचे जरा सीट नरम आहे वारं जरा गरम आहे हां आणि जरा जास्त पळत असेल ही जरा आदळत चालणार आहे का नाही वारं जरा खिडक्यातून भका भका लागन पण तुम्हाला मात्र तिथं नेऊन पोहोचेल याची काळजी करू नका माऊली महाराजांना काही अपरिहार्य कारणामुळे येता आलं नाही म्हणून या सर्व सप्ताह निवेदक असणाऱ्या तरुण मंडळी पंच कमिटी समस्त ग्रामस्थाने माझ्या वाट्याला सेवा दिलेली जशी येईन समर्थ बुद्धी देतील तुकोबराय बुद्धी देतील ज्ञानोबराय बुद्धी देतील त्या पद्धतीनं आपण बघू विठ्ठल विठ्ठल मी कीर्तन करीन पण तुम्ही एक सहकार्य करायचं ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल होईल त्या त्या वेळेस हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं
पार्श्वभूमी बघत असताना सज्जनांनो या जगामध्ये दोन वर्ग पडले जातात. जगाकडे पाहिलं तर त्या ठिकाणी दोन वर्ग आहे, एक कृतज्ञ आणि एक कृतज्ञ वर्ग आहे. कृतज्ञ त्याला म्हटलं जातं की जो केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. आणि दुसरा जो वर्ग आहे तो कृतज्ञ आहे. कृतज्ञ त्याला म्हटलं जातं की केलेल्या उपकाराची फेड जो आपकाराने करतो त्याला कृतज्ञ म्हटलं जातं. व्याकरणाच्या दृष्टीनं दोनही शब्द जवळजवळचे आहेत, एक ने आहे आणि एक ठाला विठाला. सुंदर साऊंड सिस्टम आहे बर का, लाईट कमी आहे त्याच्यामुळे जरा धकून घ्यायचं. आणि कीर्तनाला साथ करण्याकरता भी सुंदर सगळे गायक मंडळी आहेत. आमचे संजय महाराज फोके आहेत, ब्रह्मदेव महाराज आहेत, बळीराम दादा आहेत, आमचे मोगरे महाराज आहेत, प्रकाश महाराज, कचरू महाराज, आमचे लक्ष्मण महाराज, आमचे दादा महाराज साबळे, गावातील आपले भजनी मंडळ, आपले त्या ठिकाणी असणारे बाबा महाराज सोनटक्के आणि वयस्कर भीष्माचार्य ज्यांना म्हणावं अशी ज्यांची परमार्थामध्ये खूप तपश्चर्या झालेली. महाराज आमचा जन्मही नव्हता, त्यांची एवढी मोठी परमार्थातली मोठी तपश्चर्या आहे. असे या ठिकाणी त्र्यंबक जिजा खूप मोठी तपश्चर्या आहे. जनार्दन स्वामी आहेत, दिलीप महाराज आहेत, आमचे आपल्या गावचे सुपुत्र गुणवान त्या ठिकाणी हनुमान महाराज खरात मृदंगाचारी तेही या ठिकाणी आहेत. आमचे असणारे कोठाळ्याचे शहाजी महाराज, सर्व महाराज मंडळी मृदंगावरती बसलेले इकडून ओंकार महाराज आहेत, आपल्या संस्थेतले जुने विद्यार्थी, माझी विद्यार्थी सुंदर हाते आणि आता हे आजी विद्यार्थी, हे माझी आणि हे आजी आहे का नाही, राम महाराज, ओंकार महाराज, सुंदरसा असा प्रसंग आहे. आणि तुम्ही सर्व बसलेले जे काही आहेत ना ते साधे नाहीत महाराज. कीर्तनकारापेक्षाही बसलेला वर्ग हुशार असतो. कीर्तनकाराने असं समजायचं नाही की मलाच येतंय म्हणून, त्याला फक्त उभा केलेला असतंय. बसलेल्यांच्या ते त्या जगन्नाथांना पवार म्हणायचे, बसलेल्यांच्या मालिका पाठ असते, कीर्तनकाराचे निस्ते कडवे पाठ असतात. विठ्ठल विठ्ठल अभंग पाठ असतात ते मठाधिपती असतात, आणि ज्यांचं काहीच पाठ नसतं ते दिंडी मालक असतात असे अण्णा म्हणायचे. म्हणून बसलेले जे असतात ना ते प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्ची तसे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल गे, मी हे सांगत होतो आपल्याला. या जगामध्ये जर आपण पाहू गेलो तर एक कृतज्ञ वर्ग आहे आणि एक कृतज्ञ वर्ग आहे. कृतज्ञ वर्ग म्हणजे काय तर केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि कृतज्ञ म्हणजे काय तर केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा त्याला कृतज्ञ असं म्हणतो. महाराज कृतज्ञ जो असतो ना, जरी त्या कोणी त्याच्यावरती उपकार केले पण तो उपकाराची फेड आपकाराने करीत असतो त्याला कृतज्ञ म्हणतात. आमचे गुरुजी एक छोटासा गोष्ट सांगायची. एक जो विंचू नावाचा जो प्राणी आहे तो त्या ठिकाणी पाण्यामध्ये पडला आणि पडल्यानंतर तो बुडू लागला, त्याच्या नाकाडोळ्यामध्ये पाणी जाऊ लागलं. त्या पाण्यामध्ये बेंडकी होती, तिला दया आली, ती म्हणली बाबा विंच्या तू पाण्यातला काही प्राणी नाहीस, कारण पाण्यामध्ये तुझ्या नाकाडोळ्यात पाणी जाऊन तू बुडशील. हे बघ तुला मी येणार सुखरूप बाहेर नेऊन पोहोचवते, माझ्या पाठीवरती बस. विंचवाला बरं वाटलं, तो तिच्या पाठकुळीवरती बसला. बेंडकुळीने त्या ठिकाणी पाण्यातून विंचवाला बाहेर काठावरती आणलं आणि आणल्यानंतर सांगितलं हे बघ विंचवा आता काठ आलेला आहे तू खाली उतर. पण ही जात विंच्याची होती. हा उतरता उतरता याने याचा स्वभाव दाखवला. काय विंचवाचा स्वभाव? ते ताई म्हणते गुदगुले करायचा. महाराज विंचवाचा स्वभाव आहे ठणका द्यायचा. मग तिथं टाळकरी असला तरी ठणका, आणि कीर्तनकाराच्या जवळ आला तरी ठणका. त्याचं नाव विंचू विठ्ठल. त्या विंचवाला असं वाटलं की जाता जाता हिला आपला स्वभाव दाखवला पाहिजे,
आणि म्हणून जाता जाता त्या बेंडकोळीला ठणका दिला महाराजन खाली उतरला आणि पळून गेला याला कृतज्ञ जात म्हणतात विठ्ठल विठ्ठल थोडक्यात सांगायचं म्हणजे कृतज्ञ जात म्हणजे ज्याच्यावरती किती मोठे उपकार केले पण त्या उपकाराची जाण न ठेवता उपकार्यावर आपकार करणारा जो वर्ग आहे ना तो कृतज्ञ आहे एक साधू महाराज जंगलामध्ये बसले होते तपश्चर्या करत त्यांच्याकडे उंदर पळत आला आणि तो मोठ्याने ओरडू लागला महाराज वाचवा मला साधू म्हणले काय झालं बघा तुला त्या उंदराने सांगितलं महाराज माझ्या पाठीमागं बोक्या लागलेला आहे आणि तो मला खाय लागलेला आहे महाराजांना त्याची दया आली महाराजांनी कमंडलूतलं पाणी घेतलं त्यांच्याकडे शक्ती खूप मोठी होती तपश्चर्याची कमंडलूतलं पाणी घेतलं त्या बोक्यावरती टाकलं आणि सांगितलं मर्ज राहा भव उंदरावर टाकून सांगितलं मर्ज राहा भव म्हणजे महाराजने सांगितलं हे उंदरा आता तू उंदीर नाही तू आता बोक्या हो मांजर हो म्हणजे तो त्या ठिकाणी काय झाला आता उंदराचा बोक्या झाला महाराज तोच बोक्या काही दिवसांनी पुन्हा त्याच महाराजाकडे पळत आला महाराज मला वाचवा महाराज मला वाचवा महाराज म्हणले आता काय झालं म्हणले माझ्या पाठीमागं कुत्रं लागलेलं आहे कुत्रं मला खाण्याकरता येईल महाराजाने ते कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या बोक्याच्या अंगावर सांगितलं स्वानही भव आता तू स्वतःच कुत्र हो म्हणजे तुला कुत्र्यापासून भीती राहणार नाही आता त्या बोक्याचा काय झाला कुत्रा झाला काही दिवसांनी तो कुत्रा पुन्हा पळत आला महाराज मला वाचवा मला वाचा मला वाचा म्हणले आता काय झालं माझ्या पाठीमागं वाघ लागला म्हणले महाराजाला दया आली महाराजांनी ते पाणी घेतलं आणि त्याच्या अंगावरती टाकलं सांगितलं व्याघ्र भव आता तू वाघ होय आता तो वाघ झाला आणि जंगलामध्ये सारखा फिरायला लागला इकडून तिकडून आणि त्याला असं वाटलं की या जंगलामध्ये माझ्यापेक्षा आता बलवान कोणीच नाही पण चालता चालता त्याच्या लक्षात आलं माझ्यापेक्षा बलवान कोणी नाही पण मला ज्याने वाघ केलंय ना तो माझ्यापेक्षा बलवान आहे एकदा त्याला खाऊन टाकलं का मग मोकळा झालो ह्या जंगलाचा राजा मीच झालो महाराज त्या वाघाच्या पोटात काळं पांढरं आलं आणि तो वाघ गुर 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 करीत त्या साधूकडे यायला लागला लाल डोळे झालेले आहेत पंजा उघडायला लागलेला आहे ऐका नाही त्या ठिकाणी तोंड वाचलेलं आहे साधूंना खाण्याकरता साधूच्या लक्षात आलंय अरे बापरे ही जात कृतज्ञ झालेली आहे माझ्याकडे यायला लागलेली पंजा उघडणार आणि त्या ठिकाणी डरकाळी फोल्डिन साधूला खाणार तेवढ्या वेळात मला तुम्ही सांगा ज्याला उंदराचा वाघ करता येतो त्याला वाघाचा उंदीर करता येणार नाही का त्याने त्या ठिकाणी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि वाघावर टांगितलं टाकलं आणि सांगितलं मुषक ह भव आता तो वाघ पुन्हा काय झालेला आहे उंदीर झालेला आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे याला कृतज्ञाची जात म्हणतात विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरीमध्ये कृतज्ञासाठी काही ओव्या दिलेल्या येतात चोरा व्यवहारू दिदला कृतज्ञ उपकारू केला ऐका नाही निसोग स्तवीला वाया जाय निसोगू माणसाचं त्या ठिकाणी असणारं किती स्तवन केलं तर उपयोगाचं नाही चोराच्या हातामध्ये व्यवहार दिला काय उपयोगाचं आहे आणि कृतज्ञ माणसावर केलेले उपकार जसे व्यर्थ त्या ठिकाणी होत असतात त्या पद्धतीनं एक जात आहे ती कृतज्ञाची आहे विठ्ठल विठ्ठल जगातला जो कृतज्ञ वर्ग आहे ना तो स्वतःचाही त्या ठिकाणी स्वार्थही साधत नाही परार्थही साधत नाही त्या ठिकाणी स्वतःही दुःखी होतो आणि दुसऱ्यालाही तो काय करत असतो दुःखी करत असतो ज्ञानोबारायांच्या काही ओव्यात आपण अंगे जळे नागवी जगाचे डोळे पतंग जैसा सळे दीपाचिनी माऊली म्हणले पतंग नावाचा किडा असतो तो त्या दिव्यावरती असणारा झेप घेतो झेप घेत असताना त्याला त्या दिव्याचा प्रकाश सहन होत नाही त्या दिव्यावरती तो झेप घेतो आणि त्या दिव्यालाही विझून टाकतो आणि त्या दिव्याच्या प्रकाशामुळे त्या ज्योतीमुळे त्याचेही पंख काय होतात जळल्या जातात त्याचे पंख जळालेले त्याला दुःख नाही पण दिवा विजला लोकांना अंधार झाला याचं मात्र त्याला सुख वाटत असतं विठ्ठल विठ्ठल हा कृतज्ञ त्या ठिकाणी वर्ग आहे थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये काही ओव्या आहेत माऊली त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो देवा तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे ऐका नाही जेथेच्या कृपला बीजे वरू तेथेची म्हणी मी व्यभिचारू तरी काय मी भस्मासुरू अर्जुन म्हणे अर्जुन म्हणायला लागला जिथली कृपा घ्यायची त्याच्यावरच आपकार करायचा मी काय भस्मासुराचे अवलाद नाही भस्मासूर म्हणजे काय तर त्या ठिकाणी कृतज्ञ असणारा प्राणी आहे विठ्ठल विठ्ठल आमचे गुरुजी सुंदर
भस्माचार्याच्या त्या ठिकाणी भस्मासुराचं उदाहरण सांगायचं. हा जो भस्मासुर आहे ना, हा महादेवाच्या सेवेमध्ये त्याला काय सेवा होती की महादेवाला मेलेल्या माणसाच्या राख लागायची देवपूजा करता, अंगाला लावण्याकरता. मग हा भस्मासुर जायचा मसनवाटेमध्ये मेलेल्या माणसाची राख आणायचा, पण कधी कधी माणसंच मरत नव्हते. तेव्हा काही कोरोनाचा चिकनगुन्याची एवढी साथ नव्हती, माणसं नाही मेले की याला वेळ लागायचा. मग महादेव विचारायचे, का तुला वेळ लागला? म्हणले माणसंच मेले नाही. महादेवाने त्याला एक वरदान देऊन टाकलं. म्हणले अशा आणीबाणी प्रसंगी जर कोणीच माणूस मेलेलं नसलं, जळालेलं नसलं, तर त्या ठिकाणी तुला एक वरदान देतो. म्हणले तुझ्या हातामध्ये तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल, त्याचं नाव भस्मासुर आहे. त्याला वर दिलेलं आहे, ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो भस्म होईल, त्याची त्या ठिकाणी तो जळण त्याची राख घेऊन यायची. भस्मासुराला वरदान मिळाल्यानंतर महाराज तो उन्मत्त झाला काही दिवसांनी. आणि मग मात्र काय, अहो तो कोणाच्या बी डोक्यावर हात ठेवू लागला. तो म्हणू लागला, हे बघ करतो का नाही माझ्या नावावर एवढं एवढं रान, नाही तर चल ठेवतो मग तो या डोक्यावर हात. ते म्हणला करतोय बाबा. नाही 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 10 एकर नाही 50 एकर तेवढं करून टाक, करतो मरणाच्या भीतीनं लोक भेऊन पळू लागले. भस्मासुर आला म्हटलं रे म्हटलं की सगळं आसनगावच खाली. सगळे डोहनवाडीला, आणि डोहनवाडीकडून आला म्हटलं की सगळे आसनगावाला. महाराज भस्मासुराचा दरारा त्या ठिकाणी निर्माण झाला, त्याला गर्व निर्माण झाला, उन्मत्त झाला. सुंदरसा प्रसंग आहे. असा भस्मासुर त्या ठिकाणी एक वेळेस नारद मुनी रस्त्याने चालले होते, त्यांचं भजन चालू होतं. नारायण 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 भस्मासुर चालला. भस्मासुर जवळजवळ गेलेला आहे, वर हात केला त्याने. नारद मुनी म्हणले, अरे असं काय करतो, असं काय करतो? लोक सांगू लागले, नारद मुनी याला भस्मासुर म्हणतात, ह्यो काय करतो, याला महादेवाने वर दिलेला आहे, हा डोक्यावर हात ठेवतो भस्म करून टाकतो. आता नारद मुनीच होते महाराज, ज्यांचं काम कधीच रद्द होत नव्हतं, त्याचं नाव नारद. हे नारद मुनी चतुरही तेवढे होते, हुशारही तेवढे होते, पण त्यांच्या कळही लावायचे, पण त्यांच्या कळीतून जगाचा उद्धार व्हायचा, लोकांचं चांगलं व्हायचं. आता बी नारद मुनी येतं, पण याच्या कळीतून लोकांचं वाटुळ होतं. विठ्ठल विठ्ठल महाराज संत होते, ते जाणकार होते. त्यांच्या लक्षात आलंय हा भस्मासुर मला जाळण्याकरता आला. नारद मुनी म्हणले, ए बाबा कुठं चालला? ना म्हणले, तुमच्या डोक्यावर हात ठेवायचं आणि जळून टाकायचं. महाराज नारद मुनी होते, नारद मुनी म्हणले, अरे माझ्यासारख्या गोसाईला जळून तुला काय मिळणार आहे? माझं काय मागणं पुढं फुकुटा उघड, मला जाळल्यानंतर तुला काय भेटन? मग भस्मासुर म्हणला, कोणाला जाळू? म्हणले तुला ज्यांनी वर दिलाय का, त्याच्या डोक्यावर जर तो हात ठेवला ना, ते कैलासासारखं राज्य तुला भेटन, आणि पार्वतीसारखी सुंदर पत्नी तुला मिळन. विठ्ठला महाराज, या भस्मासुराला त्या ठिकाणी मोह निर्माण झाला. कशाचा? राज्याचा आणि स्त्रीचा. शेवटी हा उन्मत्तच होता, राक्षसी प्रवृत्तीचा होता, भस्मासुर होतो. म्हणला खरंय गडे ह्या बी शिंडीवाले बाबाच. म्हणले काय, आपण आता तसंच करू. मग भस्मासुर त्या ठिकाणी निघला, ज्याने वर दिलं होतं महादेवा, त्या महादेवाच्या डोक्यावर हात ठेवण्याकरता गेला, कैलासावरती गेला. महादेव पाहायला लागलेत, म्हणले भस्मासुर लयच मोठ्या त्वऱ्यात आलाय, म्हणले छाती वर करून आलेला आहे. नेहमी म्हणले नम्रतेने येत होता, माणसाची चाल बदलती बरं का, चाल बदलल्यावर पुढच्याच्या लक्षात येत असते. म्हणले याची चाल बदललेली आहे, चेहरा मोहरा बदललेला आहे, आणि त्या ठिकाणी छाती काढून आलेला आहे. नेहमी राग घेऊन येत असताना आशीमूठ घेऊन यायचा, आता तर असा हात करून तो त्या ठिकाणी माझ्याकडे यायला लागलाय. महादेव म्हणले काय भानगडे, हे काय माझ्या डोक्यावर हात ठेवतो का काय? महादेव लांबूनच म्हणले, अरे काय करतो काय करतो? नाही म्हणले, तुमच्या डोक्यावर हात ठेवतो. आणि म्हणले कशामुळे? आणि म्हणले ते राज्यासाठी आणि पार्वतीसाठी. महादेवाला कळाल्याबरोबर त्या ठिकाणी उठले आणि पळायला लागले, पळायला लागली. आणि भस्मासुर त्यांच्या पाठीमागं पळायला लागला. सगळ्या देवांना काळजी निर्माण झाली. ओंकार महाराज देव विष्णू परमात्म्याकडे गेले, म्हणले आपल्या भोळ्या देवाला कळतच नाही कोणाला वर द्यावात आणि कोणाला न द्यावात. अहो ज्यांना वर द्यालाय तेच भस्मासुर झालेले आहेत, डोक्यावर हात ठेवायला चाललेले आहेत. महाराज विष्णू परमात्मा चतुर आहेत, त्यांनी जे भस्मासुराला लागतं ते मोहिनीचं रूप धारण केलं, आणि मोहिनीला भस्मासुराने पाहिल्याबरोबर महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायचं गेले विसरून ते, आणि मोहिनीच्या पाठीमागं लागले. कुणीकडं काय म्हणले, इकडंच आलेलो आहे कशाला? म्हणले मला वर पाहिजे. आणि भस्मासुर म्हणला मला बी वधू पाहिजे. असं म्हटल्यानंतर म्हणले काय हरकत नाही मग, पण ती मोहिनी म्हणली माझी एक आठ आहे. म्हणले काय? म्हणले मी तुम्हाला वरीन, मी जगाची सुंदरी आहे, मी तुम्हाला वरीन, पण एक आठ आहे. माझी काय आठ आहे? म्हणले म्हणले मी जसं नाचन तसं नाचायचं, मी जसे हावभाव करीन तसे हावभाव करायचे, मी जिथं हात ठेवीन तिथं हात ठेवायचे. भस्मासुर म्हणला एवढंच होय, मला वाटलं का झाडावून उडी टाकायची काय.
मला वाटलं का डोंगर डोक्यावर घ्यायचा का म्हणजे ती मोहिनी नाचायला लागली महाराज ती नाचायला लागल्यानंतर तिने कमरावर हात ठेवला थोडक्यामध्ये लक्षात घ्या बरं का तिने कमरावर हात ठेवला महाराज ह्या भस्मासुराने बी रूपाच्या आहारी जाऊन ह्या भस्मासुराने त्याच्या कमरावरती हात ठेवला आणि रूप विषयाला बोलून ते विसरून गेलं की त्याच्या हातामध्ये काय ताकद आहे म्हणून कमरावर हात ठेवला ती मोहिनी नाचत नाचत असताना तिने त्या ठिकाणी असणारा आपला हात खांद्यावर ठेवला त्याने बी आपला हात तिने त्या ठिकाणी आपला हात गालावर ठेवला याने बी त्याचा स्वतःच गालावर ठेवला तिने हात वर केला नाचताना आहे का नाही नादिन दिन्ना अशी नाचू असं वा तिने हात वर केल्यानंतर या भस्मासुराने हात वर केला तिने हळूहळू हळू हात आपला हा उजवा हात आपल्या डोक्यावर ठेवला ह्या बी भस्मासुराने हळूहळू हात खाली घेतला आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवला महाराज जळाना ना बघा काय माझ्याकडे धाड धाड पेटला पायापासून तर डोक्यापर्यंत काही केसही मागं राहिला नाही याला कृतज्ञ म्हणतात विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हणतात ही जात कृतज्ञाची आहे आणि दुसरी जी जात आहे ती कृतज्ञाची जात आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे एक उपकार अपकार्यावर अपकार करणारा एक वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणारा एक वर्ग आहे उपकार्यावर अपकार करणारा वर्ग आहे अपकार्यावरही उपकार करणारा एक वर्ग आहे अपकार्यावर अपकार करणारा वर्ग तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो एखाद्याने एखाद्याचे जर 1000 रुपये जर बुडवले असेल 1000 रुपयाचं नुकसान केलं असेल तर तो त्याचं 10,000 नुकसान करतो याला अपकार्यावर अपकार म्हणतात इतिहासातलं सुंदर उदाहरण आहे सहस्त्र अर्जुन उन्मत्त झाला आणि जमदाग्नीकडे गेला त्यांच्याकडे कामधेनू नावाची गाय होती कामधेनू नावाची गाय मागितली जमदाग्नीनं दिली नाही आणि म्हणून जमदाग्नीचा घात केला त्या जमदाग्नीचा पुत्र परशुराम त्या असणाऱ्या रेणुका मातेने हाका मारली परशुरामा अरे कुठं गेलास तुझ्या बापाचा त्या ठिकाणी घात झालेला आहे सहस्त्र अर्जुन राजा आहे पण उन्मत्त झालेला आहे महाराज परशुराम धावून आला परशुराम धावत आले आणि त्यांनी सहस्त्र अर्जुनाला त्या राजाला तर ठार केलंच केलं पण 21 वेळेस निक्षत्रिय पृथ्वी केली याला म्हणतात अपकार्यावर अपकार करणारा वर्ग विठ्ठल विठ्ठल दुसरा वर्ग आहे तो उपकार्यावर उपकार करणारा उपकाराची फेड उपकाराने करणारा तो दुसरा वर्ग आहे महाराज त्या पांडवांच्या राजसूय यज्ञामध्ये सुखाचार्याने पोपट होऊन भाताचं एक शीत खाल्लं होतं आणि त्या भाताच्या एक शेतातून उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता वाट बघत होते पण त्या ठिकाणी पांडवांचा नातू असणारा परीक्षित त्याच्यावरती त्या ठिकाणी संकट आलं आणि 7 दिवसामध्ये त्या ऋषीनं शाप दिला परीक्षित तुझं 7 दिवसामध्ये मृत्यू होईल त्या टायमाला सुखाचार्य धावून आले आणि परीक्षित राजाला भागवत सांगितलं परीक्षित राजाला भागवत सांगितल्यानंतर सांगितलं अरे 7 दिवसात मरण काय तो आता मुक्तच झालेला आहे आणि मग सुखाचार्याचे उद्गार येत सुखाचार्य कृष्ण परमात्म्याला सांगतात त्या ठिकाणी मी परीक्षित राजाला भागवत का सांगितलं कृष्णा त्याचं कारण आहे यांच्या त्या परीक्षिताच्या म्हणजे यांच्या आजाच्या यज्ञामध्ये पांडवांच्या यज्ञामध्ये मी भाताचं शीत खाल्लं होतं आणि म्हणून अभिमन्यूचा मुलगा परीक्षित त्याला मी भागवत सांगितलं आणि त्या खाल्लेल्या शीतातून आता मी उत्तीर्ण झालो याला म्हणायचं उपकाराची फेड उपकाराने करणारा उपकार थोडा होता एका शीतापुरता पण त्या ठिकाणी त्या उपकाराची फेड किती मोठी केली एवढं मोठं ज्ञान सांगितलं आणि 7 दिवसामध्ये परीक्षितीला मुक्त केलं विठ्ठल विठ्ठल तिसरा वर्ग त्या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की उपकाराची फेड अपकाराने करणारा त्या असणाऱ्या विंचवासारखा आणि चौथा जो वर्ग आहे ना तो अपकार्यावरही उपकार करणारा वर्ग आहे तो म्हणजे संतांचा वर्ग आहे विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हो जे अपकार करतात त्या अपकार्यावर उपकार करणारा जो वर्ग आहे हा एक वर्ग आहे हे बघा उदाहरण सांगितलेलं आहे शास्त्रामध्ये चंदनाचं झाड आहे ते चंदनाचं झाड तोडण्याकरता एखादा मनुष्य कुऱ्हाड घेऊन जातो कुऱ्हाड आणि ती कुऱ्हाड काय करते ते चंदनाच्या झाडावर घाव घालते चंदनाच्या झाडावर घाव घालत असताना चंदनाच्या झाडाला तोडत असताना ते चंदनाचं झाड स्वतः तुटतं पण त्या कुऱ्हाडीला मात्र ते सुगंधित करत असतं तसे संत ज्यांनी संतावर अपकार केलेत
त्यांच्यावरही संत उपकार करत असतात म्हणून संतांना चंदनाची उपमा दिलेली आहे विठ्ठल झाड असते ना ते सुगंधित असते आणि चंदनाचं झाड काय करतं की बोरी बाबळीला तर ते सुगंधित करतच करतं पण त्याच्यावरती घाव घालण्याकरता आलेली जी कुऱ्हाड आहे त्या झाडाला तोडणारी जी कुऱ्हाड आहे त्या कुऱ्हाडीच्या धारीलाही ते सुगंधित करतं म्हणून संत तसे असतात विठ्ठल संतांना झाडाची उपमा दिलेली आहे झाड काय महाराज जे झाड असतं ना ते परोपकारी असतं ज्या त्या झाडाला ज्याने लावलंय त्यालाही ते सावली देतंय आणि जो म्हणून एखादा मनुष्य ते झाड तोडण्याकरता कुऱ्हाड घेऊन येतोय झाडाला तोडतोय झाड तोडता तोडता दुपार होते ऊन पडतंय आणि तो मनुष्य त्या झाडाच्या सावलीला बसतोय ते झाड असं म्हणतंय का उठ माझ्या सावलीत कारण तुम्हाला तोडण्याकरता आले ज्ञानोपरायणी सुंदर ओव्या दिलेल्या आहेत बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीचे जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली उच्छेदे जायसा ज्या माणसाने त्या झाडाला रोप लावलंय त्याला वाढवलंय त्याला पाणी खत घातलंय त्याला मोठं केलंय त्यालाही सावली आणि जो तोडण्याकरता आला त्यालाही सावली तसे संत असतात जे संतांना शरणांगत आले त्यांचाही उद्धार आणि जे संतांना त्रास देण्याकरता आले त्यांचाही उद्धार करतात विठ्ठल विठ्ठल माऊलींना हाही दृष्टांत कमी वाटला माऊली दुसरा दृष्टांत देतात ना तरी इक्षुदंडू गाळीतया गोडू पाळीतया कडू पाळीतया गोडून गाळीतया कडू नव्हेची जीवी आपण शेतकरी आहेत सर्व आपण आपल्या शेतामध्ये आता ऊस लावलेला आहे बऱ्याच जणांनी कारण पाणी भरपूर आहे का नाही माऊली त्याच्यामुळं ऊसाची लागवड भरपूर आहे मग तो ऊस ज्याने लावलाय त्याला गोड आणि जे तोड आली जे कोयता घेऊन तोडतात ज्याला चरकात घालतात त्याला कडू असं आहे का जिजा गोडच ऊस लावणारालाही ऊस गोड लागतो आणि ऊस तोडणाराला जो ऊसाला चरकामध्ये घालतो त्यालाही ऊस कसा लागतो गोडच लागतो ज्ञानोबर आहे बघा 16 वर्षाचं वय हे ज्ञानेश्वरी लिहिलीत कधी ऊसाची लागवड केली असन आणि कधी ही टोळी पाहिली असन कधी चरक पाहिला असन काय माहिती विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबरायाने साहित्यातून पुन्हा एक दृष्टांत दिला संतांचं महात्म्य कळण्याकरता माधुर्य चंद्रिका सरिसे राया रंका जो सकळिका भूता समूह जो भूता समूह सकळिका तो माधुरी चंद्रिका आकाशामध्ये माधुरी असणारा चंद्र आहे पौर्णिमेचा चंद्र आहे कोजागिरी नावाची पौर्णिमा आहे आणि त्या कोजागिरीचा पौर्णिमेचा चंद्र आकाशामध्ये पूर्ण झालेला आहे तो जसा सगळ्यांना शीतल शांत थंड असणारा त्या ठिकाणी काय देतो प्रकाश देतो अमृत देतो प्रकाश देतो महाराज चंद्राचं अमृत आहे म्हणून आपण जिवंत आहेत बरं चंद्राचं अमृत माणसाला डायरेक्ट प्राशन नाही करता येत डायरेक्ट नाही पिता येत पण इनडायरेक्ट मात्र त्या अमृतामुळेच आपण जिवंत आहे एवढं लक्षात ठेवा विठ्ठल विठ्ठल हो अन्नधान्य खाऊन आपण जिवंत आहेत पण त्याचं चंद्राचं जे काही अमृत आहे ना ते आपल्या अन्नधान्यावर पिकावर येत असतं आणि त्या पिकाच्या माध्यमातून त्या धान्याच्या माध्यमातून आपण ते थोडं का होईना अमृत आपल्या मुखामध्ये जातं पोटामध्ये जातं म्हणून आपण आनंदित असतो
वाह वाह क्या बात है विठला विठला अमृत घेतल्यानंतर अमर होतं आणि विष घेतल्यानंतर मरून जातो विठला विठला ताली 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 तो आकाशात आलेला चंद्र जसा सगळ्यांनाच प्रकाश देतो तो म्हणत नाही की गरिबांना मी देणार नाही जे पैशावाले आहेत त्यांनाच प्रकाश देईल असं नाही माधुर्य चंद्रिका सरीसी राया रंका राया म्हणजे राजा आणि रंक म्हणजे भिकारी सगळ्या करता त्या ठिकाणी असणाऱ्या चंद्राचा प्रकाश चंद्राचा अमृत सारखा आहे महाराज चकोर नावाचा पक्षी मी हे सांगणार होतो चकोर नावाचा पक्षी त्या चकोर नावाच्या पक्ष्याला डायरेक्ट अमृत सेवन करता येते आणि तू आम्हाला येत नाही एवढं करा विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरी मध्ये असे काही पक्षी घेतलेले चकोर चातक राजहंस मोर आहे का नाही चातक नावाचा पक्षी काय करतो की हे चातक नावाचा जो पक्षी आहे ना त्या ठिकाणी अमृताचं सेवन करतो चकोर नावाचा पक्षी येतो पाऊस येत असतो कारण पावसासाठी तो चातक त्या ठिकाणी असणारा मेघांची मेघाकडे पावसाकडे अपेक्षा करतो वाट बघतो वा आता लय समर्पक ओवी दिली बघा तुम्ही विठ्ठला विठ्ठला जगाची तान हा मेघाची प्रौढी मेघाची जो चातक नावाचा पक्षी आहे ना तो त्या ठिकाणी दुसरं पाणी पितच नाही श्रीराम भाऊ त्याला तुम्ही किती त्या फिल्टरचं पाणी द्या बाटलीतलं पाणी द्या स्वच्छ पाणी द्या तो पेत नाही हा तो कोणतं पाणी पेतो तर ढगातून आलेलं डायरेक्ट पाणी तो पेतो आणि मग तो 8 महिने पावसाळ्याची वाट बघत असतो कधी पाऊस पडतो कधी पाऊस आणि जो पाऊस पडतो ना तो फक्त चातका करताच पडतो पण चातका करता पडतो पण सगळ्या जगाला तो तृप्त करतो चातकाची तहान तरी किती असते थोडी त्याची तहान आहे थोडं त्याला पाणी लागतं पण एवढं जे पाणी त्याच्या निमित्ताने सगळ्या जगाला मिळतं जसं गाय दूध देते वासराच्या निमित्ताने पण सगळ्यांना तिच्या दुधाचा काय होतो उपयोग होतो त्या पद्धतीनं म्हटलेलं आहे विठ्ठल विठ्ठल जैसे उदक त्या ठिकाणी तिसरा दृष्टांत ज्ञानोबराय संतांच्या विषयी देतात जे पाणी असताना शेव्य जैसे उदक पाणी हे सगळ्याकरता शेव्य आहे सगळ्याकरता का रायाचा देह चाळू रंका पर्वते गाळू हे नेण्याची गा कळू प्राणुपैगा रायाचा देहामध्ये गेल्यानंतर त्याला तृप्ती देईल आणि भिकाऱ्याच्या देहामध्ये गेल्यानंतर विष होईल असं पाणी कधी करत नाही पाण्याच्या अंगात तुझा भाव नाही दीपकाच्या अंगात तुझा भाव नाही तसं संतांच्या अंगात तुझा भाव नाही संतावरती आघात करण्याकरता आले त्यांच्यावरही ते त्या ठिकाणी उपकार करतात आणि त्यांचाही त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी एक ओवी दिली लोहो मिळो का परिसाचे अंगी आगा फोडावया लागी लोहो मिळो का परिसाचे अंगी आणि मिळतीया प्रसंगी सोन्याची होईल बऱ्याचशा लोखंड एकत्रित आले त्यांनी संघटना केली म्हणजे जे काही असणारा जो परिस आहे ना तो परिस काय करतो लोखंडाला लागल्यानंतर त्याचं सोनं करतो आपली लोखंडाची जात हळूहळू कमी व्हायला लागलेली आपली त्या ठिकाणी असणारी हो बरोबर आहे आपली लोखंडाची जात कमी व्हायला लागली म्हणून लोखंडाने काय केलेलं संघटना केली आणि म्हणले आपण या परिसाला फोडूनच टाकू काट्या कोण म्हणत आहे असं लोखंड म्हणतात आणि म्हणून सगळे लोखंड जे गेलं आणि परिसाच्या अंगावर तुटून पडलं महाराज परिसाला फोडण्याकरता हे लोखंड गेलं पण ज्ञानोबराय म्हणले सगळं सोनच झालं ते लोखंड गेलं होतं त्यांना फोडण्याकरता कोणाला परिसाला पण परिसाचा स्पर्श झाल्यानंतर सोनं झालं तशी एक जगामध्ये अपकार करणारी जात त्या ठिकाणी संतांना त्रास देण्याकरता जाते पण संत त्याचा त्या ठिकाणी दुष्टपणा नष्ट करून सृष्टपणा निर्माण करतात आणि त्याला सज्जन बनवतात नोहे नोहे त्याला खूप मोठं त्या ठिकाणी अधिकारी बनवतात विठ्ठल विठ्ठल जगावर उपकार करणारे अनेक त्या ठिकाणी प्राणी पदार्थ सांगितलेले आहेत रवी चंद्र घना वृक्ष नदी गावाश्य चंद्र महा वेळेच्या अभावी मी कमी सांगतो रवी
हा त्या ठिकाणी जगावरती उपकार करतो. सूर्य जगावरती उपकार करण्याकरताच त्या ठिकाणी देवांनी निर्माण केलेला पदार्थ आहे. देवांनी निर्माण केलेला सूर्य आहे, त्याने जगावर उपकार करायचा आहे का नाही. हो, उगवणं आणि मावळणं हे त्याचं जरी कार्य असलं पण सगळ्या जगाला प्रकाश मिळतो हे त्याच्या जीवनातला काय उपकार आहे का नाही. आणि म्हणून रवी चंद्र गणाहा म्हणजे त्या ठिकाणी ढग, ढग काय करतो तर खारं पाणी समुद्राचं शोषण करतं आणि माणसाला गोड पाणी त्या ठिकाणी पावसाच्या द्वारे देतं. म्हणजे ढगाचे उपकार आहेत आपल्यावर. रवी चंद्र घना वृक्ष हा झाडाचे उपकार आहेत. झाडामुळे आपल्याला सावली मिळते, फळ मिळतात, फुलं मिळतात, त्या ठिकाणी अनेक प्रकारचं सरपण मिळतं, लाकडं मिळतात, सगळंच गोष्टी मिळतात झाडामुळे. रवी चंद्र घना वृक्ष नदी ही नदी का फेडीत पापताप पोकिता तिरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. ब्रह्मगिरीवरून निघणं आणि समुद्राला जाणं हे जरी तिचं काम असलं पण जात असताना मध्ये सगळ्यांना पाप्याचं पाप धुवून काढणं, नदीवरच्या काठावरच्यांना सगळ्यांना पाणी समृद्ध करणं, झाडांना पाणी देणं हे नदीच्या जीवनातलं काय आहे, परोपकार आहे. विठ्ठल विठ्ठल पुन्हा एक गाय सांगितली परोपकारी. गाय महाराज वाळला चारा खाते आणि पवित्र गोड दूध देते. ज्ञानोबर आहे म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड. वा पाशी त्वचेचिया पदराड परिते आवेरुने गोचिड अशुद्ध काही निघते. गाय पवित्र दूध देते. ज्ञानोबरायांनी दुधाचं वर्णन केलंय. मग दूध खायला पाहिजे, प्यायला पाहिजे का नाही. बरेच माणसं दूध खात पेत नाही पण जे नाही प्यायचं ते मात्र प्यायल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबराय म्हणले त्या वासराला त्या दुधाचं पावित्र्य कळतं पण गोचिडाला काय कळणार आहे. त्या गाईच्या काशेला जवळच असणारं ते गोचिड असतंय. गोचिड काय करतंय हो, दूध नाही पेत तर ते रक्त सेवन करतंय, अशुद्ध असणारं रक्त सेवन करतंय. हो, म्हणून गाय त्या ठिकाणी परोपकार सांगितलेली. रवी चंद्र गणा वृक्ष नदी गावाश्य चंद्र महा. सज्जन त्याच पद्धतीनं सज्जन म्हणजे संत हे परोपकार. महाराज यांचे तरी उपकार असणारे लौकिक येतं पण संतांचे उपकार मात्र. संजय महाराज खूपच समर्पक प्रमाण दिलंय बर का. न सांगता टाळ्या वाजवल्या म्हणजे तुम्हाला खरंच धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल कारण ते निसते टाळकरी नाहीत ना, ते कीर्तनकार आहेत. रवी दीप हिरा वा दाविती देखणे. रवी हा यांच्यामध्ये प्रकाश आहे पण ते प्रकाशाने आपल्याला वस्तू दाखवतात पण असलेलीच वस्तू दाखवतात. जर असली तरच दाखवतात, दिसणारीच दाखवतात. दिसणारी वस्तू आता ही वस्तू इथं अंधार झाल्यानंतर हे माईक मला दिसणार नाही पण जर त्या ठिकाणी प्रकाश झाला, लाईट लागला किंवा दिवस उगवल्यानंतर मात्र त्या अंधारातले वस्तू आपल्याला दिसत असतात पण असली आहे म्हणून दिसते. ऐका नाही, वस्तू इथं आहे म्हणून दिसते. रवी दीप हिरा, हिरा ही आपल्याला प्रकाश म्हणतात पण संत मात्र अशा प्रकाशाने, ज्ञानरूप प्रकाशाने अदृश्य न दिसणारी वस्तू दाखवतात. ती चर्मचक्षू न पश्यती ईश्वरा. लोक म्हणतात तुमचा जर देव आहे तर त्या ठिकाणी आम्हाला डोळ्याने का दिसत नाही, तुझ्या कामावरचा राम्या घडी आहे का तो तुला दिसायला. अरे परमात्मा आहे भल्या माणसा एवढा तो पामर आहेत नाही. खायचं ते खातो नाही, प्यायचं ते पितो नाही, जायचं तिकडं जातो. भलतेची करी उन्मत्त सदा आहे का नाही. करणी याचिनी नावे भलतेची करी त्याचं नाव पामर. अशा पामराला महाराज एवढा शुद्ध असणारा परमात्मा दिसणार कसा. आणि तो कातड्याच्या डोळ्याने दिसत नाही. दिव्यम ददामी ते चक्षु पश्यमे योगमेश्वरम. अर्जुनाला विश्वरूप दाखवत असताना 11व्या अध्यायामध्ये देव म्हणू लागले प्रेमाच्या भरामध्ये अर्जुनाच्या म्हणू लागले बघ 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 अनंत बाहू
माझे अनंत भाऊ आहेत, अनंत श्रेय आहेत, अनंत त्या ठिकाणी पाया आहेत, बघ माझं किती. पण अर्जुन म्हणला दिसतच नाही मला, आणि बका पुढे चांदणे काय केजे ऐक नाही त्या ठिकाणी, आंधळ्या पुढे त्या ठिकाणी दिवा आणून उपयोगाचा काय. आंधळ्यापुढे दिवा आणून उपयोग नाही, कारण तो भीत आंधळा आहे, जन्मता आंधळा आहे, त्याला दिसतच नाही. तर किती दिवे आणले, किती लाईट लावले आणि सांगितलं आंधळे आता तुला दिसायला लागले का काही. महाराज ठार बहिरा माणूस येईन, त्याच्या पुढे लता मंगेशकरचं गायन ठेवलं, सुरेश वाडकर, लता मंगेशकर, भीमसेन जोशी ते वारली म्हणा. हा जरा आपलं यांचं त्या ठिकाणी गायन, हे बघा सुंदर असणारे हे पण गायक येतं, यांचं गायन ठेवलं, आंधळे बहिरे माणसं इथं आणून बसवले. आणि गायन कीर्तन संपत आलं महाराज, तरी ते बहिरे म्हणतात का रे हे आणखीन गायन कम सुरू करीना. अरे बाबा कीर्तन संपत आलं, तू थार बहिरा आहे म्हणून अर्जुन म्हणू लागला देवा बहिऱ्या पुढं गाणी वारू शिकेश. बहिऱ्या पुढं गाणीव केलं, गायन केलं, काय उपयोगाचं आहे, मला दिसतच नाही. मग देवाच्या लक्षात आलं, बरोबर आहे अर्जुना, तुझं पण बरोबर आहे, खरंच तुला दिव्य दृष्टी द्यायची मी विसरूनच गेलो. आणि जेव्हा अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली ना, मग बास आणि अर्जुनाला सगळं स्वरूप दिसू लागलं. विठ्ठल विठ्ठल देवाला पाहण्याकरता ज्ञानरूप दृष्टी असावं लागते, ती संत देतात. रवी दीप हिरा दाविती, रवीचे उपकार आहेत, हिऱ्याचे उपकार आहेत आपल्यावरती, प्रकाशमान सगळ्या गोष्टीचे उपकार आहेत महाराज. त्या ठिकाणी परिसाचे उपकार आहेत, परिस लोखंडाला सोनं करतं, पण त्या परिसाकडे जर खापर नेलं तर मग काय होणार आहे. खापर परिस काय, ओहो असू द्या असू द्या. खापराला त्या ठिकाणी असणार, लोखंडाला ते सोनं करीन, पण त्या परिसाला खापर लावलं तर उपयोग नाही. पण संताने खापरासारख्या माणसाचंही त्या ठिकाणी सोनं केलं. विठ्ठल विठ्ठल कल्पतरू आपल्याला जे मागितलं ते देतो, म्हणजे कल्पतरू जरी उपकारी असला पण कल्पतरूचे उपकार कमीच येतं. आमचे गुरुजी त्या ठिकाणी विनोदाने सांगायचे, थोडा विषय वाढवून पण सांगतो गुरुजींचं आठवलं म्हणून. विठ्ठल विठ्ठल एक मोळी ऐकणारा माणूस येतो, तो शेतामध्ये त्या ठिकाणी गेला, मोळी ऐकायचा पोट भरायचा त्या ठिकाणी असणारा गरीब माणूस होता. त्यांनी लाकडं तोडी डोक्यावर घेतले, हा चैत्राचा महिना होता, मोळी घेऊन चालला होता, जाता जाता ऊन लागत होतं म्हणून त्याला रस्त्याने एक दाट हा गार सावलीचं झाड दिसल्याबरोबर त्याला वाटलं ह्या झाडाखाली थोडं बसावं. मुळी टाकली, त्या झाडाखाली बसायला लागला, त्याला असणारी सुंदर थंड सावली लागली. वा 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 म्हणला, किती थंड सावली हो, किती त्या ठिकाणी ऊन लागू लागलं, बरं झालं सावलीला बसलो. इथं जर तहान लागलेली सकाळपासून जर पाणी असतं तर बरं झालं असतं. महाराज लगेच पाण्याचा डेरा आला, हा बरं सोन्याची जारी पाणी भरून आलेली आहे. आणि त्या ठिकाणी तो थंड असणारा शीतल पाणी प्याल्याबरोबर तो म्हणला, अरे वा वा आता पाणी पिलो, पण सकाळपासून काही पोटाचा कण अन्नाचा कण त्या ठिकाणी पोटाचा कण अन्नात नाही बरं का, अन्नाचा कण पोटात नाही. विठाल विठाल पोटात काही त्या ठिकाणी अन्नाचा कण नाही, भूक लागलेली. इथं जर त्या ठिकाणी काही थोडंफार खायला आलं असतं तर बरं झालं असतं, पण ते पकवानाचं ताट आलं. महाराज तो जेवला, आणि जेवल्यानंतर त्या ठिकाणी त्याला थोडं जरा माणसाला जेवल्यावर थोडी जरा डोळा लागतोच ना, थोडी त्याला जरा आळस आळस सुप्ती निर्माण झाली. आणि तो मला इथं जर सांगणार आंग टाकायला जर काही पोतगीतं असतं चटई असते तर बरं झालं असतं. महाराज क्वाट गादी तक्क्या लगेच आलेलं आहे, त्याने विचार केला नाही, भरपूर जेवला होता, गेला क्वाट गादीवर जाऊन झोपला. अरे वा म्हणला, क्वाट गादीवर झोपलं पण म्हणला सेवा करायला कोणी असतं तर बरं झालं असतं, स्वर्गातून आले सेवा करण्याकरता. अरे म्हणला सगळं मी म्हणतो तसं सगळं होत आहे, आणि एवढं दाट झाडे इथं भूत नसन म्हणलं हे कोणी केलं असं. आता त्यांनी म्हणायला पाहिजे होतं इथं देवत नसन का, पण भूत नसन म्हणल्याबरोबर ते कल्पतरूचं झाड होतं, भूत आलं. आल्याबरोबर त्याला वाटलं हे खाई खाणार तर नाही ना मला, लगे उचलला पेड्यासारखा खाऊन टाकला. दृष्टांत संपला महाराज. हे कल्पतरूचं झाड उदार आहे, पण देण्याकरता त्याला काय देवन काय नाही हे मात्र त्याला कळत नाही, ते काही देतंय. विठ्ठल विठ्ठल संत
मात्र जे द्यायचं तेच देतात संत मात्र ज्यांच्या जसं उपकार करायचे तसंच उपकार करतात आणि म्हणून संतांचं आणि बाकीचे उपकार करणारे हे लौकिक एक पण संतांचे उपकार अलौकिक असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाराय म्हणले माझ्या वाणीनं संतांचे उपकार सांगता यायचे नाहीत म्हणून अभंगाच्या पहिल्या काय सांगता काय सांगू आता संतांचे उपकार अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये पहिला शब्द आलेला आहे काय आता ह्या व्याकरणाच्या दृष्टीनं काय शब्द खूप वेळेस येतो कधी कधी प्रश्न म्हणून येतो काय याच्या पुढं उत्तर काय आहे म्हणजे हा प्रश्नार्थक येतो कधी कधी काय शब्द हा त्या ठिकाणी रागाने येतो एकनाथ महाराज बघा काय माय गेली होती भूतापाशी हा रागाने शब्द आलेला आहे कधी कधी खेदाने शब्द येतो काय आहे का नाही काय जन्मा योनिया केली म्या जोडी हाची घडोघडी चित्ता येतो आठव खेदन येतो कधी कधी त्या ठिकाणी दुःख होतं म्हणून येतो आहे का कधी कधी संत रागाने बोलतात काय नपू सका पद्मीचे सोळे वांजेशी डोळे कैचे होते विठाला कधी कधी आनंद वाचक येतो काय सांगाव तिथला सोळा काय सांगाव तिथला आनंद आहे का नाही कधी कधी प्रश्नाचं उत्तर देता येत नाही अनिश्चित वाचक व्याकरणाच्या दृष्टीने सांगता येत नाही म्हणून येतो काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती म्हणजे सांगता येत नाही अशा पद्धतीचा शब्द आलेला आहे काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मदिका अनिश्चित वाचक तशा पद्धतीनं हा शब्द या ठिकाणी आलेला आहे काय सांगू आता संतांचे उपकार काय करतात व संत संत जागवतात विठ्ठल विठ्ठल संत जर आपल्याला जाग ठेवतात म्हणूनच जर संतांचे उपकार असले तर आपल्या घरामध्ये ढेकणं झाले तरी आपल्याला झोप येत नाही कधी कधी ते ढेकणं काय करतात आपल्याला चावतात आणि मग काय होतं आपल्याला झोपेतून काय येते जाग येते ते ढेकणं आपल्याला रात्रभर जाग ठेवतात मग तुकाराम महाराजांना असं म्हणावं लागलं असतं काय सांगू आता ढेकणाचे उपकार मज रात्रभर जागविती ऐका कधी कधी डास चावतात कधी कधी चिंता निर्माण होते तेव्हा बी मनुष्य जागाच राहतो कधी कधी अत्यंत दुःख होतं तेव्हा मनुष्य जागा राहतो पण महाराज ही जागृती नाही तर कोणती जागृती आहे विश्व स्वप्नाच्या धांदा अविद्येच्या निदा विश्व स्वप्नाच्या धांदा भोगीत होता प्रबोधा अनादि जो अशा पद्धतीची झोप कीर्तनात लागलेली झोप नाही बरं का कीर्तनात लागलेली झोप झोप काय हरकत नाही पण ती झोप लागू नये कोणती अविद्यारूपी झोप विठ्ठल विठ्ठल संत आपल्याला आज्ञा
अज्ञान रूपी झोपेतून जाग करतात जगजोगी जगजोगी जाग जागोती आपल्याला जागृती देतात अज्ञान रूपी अविद्या रूपी झोप लागलेली म्हणून संत जाग करतात जगजोगी कोणाला जाग करतात जगाला जाग करतात आता जागा रे भाईंनो जागा काळ आपल्या पाठीमाग लागलेला आहे आता तुम्ही जागे रहा म्हणले त्या ठिकाणी जे जाग राहिले ना त्याच्याकडे चोरी नसते होत आणि जे झोपलंय ती चोरी होते पण कोणती चोरी हो आपल्या स्वरूपाची चोरी विठ्ठल विठ्ठल आपल्या आत्मरूपाची सगळ्यांची चोरी झालेली आणि ही होऊ द्यायची नसेल आपली वस्तू जर चोरीला जाऊ द्यायची नसेल ती वस्तू का मी परमात्मा म्हणतात ती वस्तू मी आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे का नाही आणि ती वस्तू जर आपली त्या ठिकाणी हरायची नसन हरपायची नसन चोरी जायची नसन तर जाग राहिलं पाहिजे आणि म्हणून संत जाग करतात कुणाला जाग करतात जनाला जाग करतात जनाला जाग करता संत मनाला जाग करता संत जगाला जाग करता संत संताला जाग करता तर संत देवाला जाग करता विठ्ठल विठ्ठल संत जगाला जाग करतात उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माचा जागृती देतात झोप लागलेली आपल्याला धनदारा पुत्रजनाची झोप लागली धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशू सर्व मिथ्या हे जाणून शरण रे गा देवासी माया रूपी त्या ठिकाणी झोप लागलेली माया विघ्ने भ्रमला खरे मनता मनता मी माझे घराचेच त्या ठिकाणी स्वप्न पडलेलंय मनता मी माझे नि घरे हे तो संपत्तीचे वारे जसं जसं येत तसं जात ना तसं आहे हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाई आयुष्य जात आहे पहा काळ जप तसे सोहिताचा घोर वाहा ध्यानी राहा श्री हरी संत चरणे बावधराक्ष मुक्ती सायुजता वरा हेची करा बापा ही जागृती वा रात्रंदिवस को तो तुम्ही भासा
समाज एवढे समर्पक गायक आणि टाळकरी आणि पाठांतर आपल्याच भागाला भेटतात बर का. विठ्ठल विठ्ठल महाराज हे आपल्या भागाचं वैभव आहे, आहे का नाही. रत्न येते महाराज, एक एक रत्न आहे. उठा की जे मायबाप कैसी, संत आपल्याला मायबाप म्हणतात, त्या ठिकाणी जाग करतात. हो म्हणून जनाला जागृती दिलेली आहे, संतांनी निश्चित जनाला नाही दिली, मनाला जागृती दिलेली. बघा समर्थांनी पहिलं मनाला जागृती केली. मना सज्जना भक्ती पंतेची जावे तरी श्री हरी पावे जेतो स्वभावे, जनी निंदे ते सर्व सोडून द्यावे, जनी वंदे ते सर्व भावे करावे श्रीराम. जय जय रघुवीर संत मनाचे श्लोक म्हणतात. हे दोनशे मनाचे श्लोक आहेत. पहिलं समर्थाने त्या ठिकाणी मनाला बोध केला. महाराज जर आपलं मनच जर सैराट असेल तर त्या ठिकाणी भक्ती घडणारच नाही. हे चित्त मनातलाच प्रकार आहे. अंतकरणाचे चार भाग आहेत, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. जेव्हा हे मन त्या ठिकाणी संकल्प विकल्प करतं तेव्हा मन असतं, जेव्हा चिंतन करतं तेव्हा हे मनच चित्त होतं. मन चित्त आणि जेव्हा निश्चय करती तेव्हा हे मनच बुद्धी होतं, आणि जेव्हा अहंकार धारण करतं तेव्हा हे मनच अहंकार होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून चित्त नाही ना मी, मन नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ना, मना तेथे धाव घाली घेई राहे विठोबाचे पायी. ऐका नाही, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला अवघा झाला आनंद, माझे चित्त तुझे पायी राहे. त्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणावर राहिलं तर त्या ठिकाणी सगळं काम झालं, आहे का नाही. मन हातामध्ये आलं की झालं, झाले एक चित्त तरी बहुत. म्हणजे त्या ठिकाणी संत काय करतात, मनाला त्या ठिकाणी जागृती करतात, मनाला बोध करतात. मना वासना दुष्ट कामा नये रे, आपण ज्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही जी भूमी आहे आसनगाव, इथे समर्थांनी पहिल्यांदा मनाला बोध केलेला आहे. मनाला बोध केला म्हणजे सगळ्या जनालाच बोध केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल.
ज्या देशामध्ये ज्या भूमीमध्ये संत जन्मला येतात ना ती भूमी पवित्र आत्रे पवित्र तो देश पावन ते कुल पवित्र ते कुल पावन पावने हरि ते दास जन्म घेते ते हरि से दास जन्म घेते गदी गदी करता टाळ्या वाजवा छान छान म्हणून समर्थ जाम समर्थाला त्या ठिकाणी जन्माला आलेत म्हणून ते पवित्र आहे भूमी आणि इथे सावधान झाले म्हणून ही भूमी पवित्र परमार्थाची सुरुवात साधनेची सुरुवात आसन गावाच्या भावल्यातून झालेली आहे भावल्यावरती उभा राहिले महाराज त्या ठिकाणी काय अहो सगळा श्रृंगार रस असतो पण त्यांना शांत रस निर्माण झाला त्यांना वैराग्य रस निर्माण झाला आणि त्यांना भक्तीचा रस निर्माण झाला अर्जुनाला ज्ञान कुठं झालं सांगा मला ज्ञान कुठं होत असतं एकांतात ब्रह्मगिरीमध्ये गुरुच्या आश्रमामध्ये एकांत स्थानामध्ये तीर्थक्षेत्रामध्ये पण अर्जुनाला एवढं मोठं गीतेचं ज्ञान कुठं झालं काट्याप्पा युद्धक्षेत्रावरती झालं हो कुरुक्षेत्रावर झालं युद्धभूमीवरती झालं बाणांचा त्या ठिकाणी असणारा आवाजाचा गडगडाट चालू आहे बाण सुटलेले आहेत सगळे धरा मारा हाना ठोका कापा असं चाललेलं आहे त्याच्या अवस्थेमध्ये अर्जुनाला त्या ठिकाणी ज्ञान झालं म्हणून भूमी कोणती बी असू द्या अंतकरणाची भूमी तयार झाली की ज्ञान झालं विठ्ठल काही काही माणसाला स्मशानामधून त्या ठिकाणी वैराग्य निर्माण होतं कारण का अंतकरण लायक झालेलं आहे आणि जिथं अंतकरण तयार झालं ना तिथं ज्ञान तयार होतं समर्थांचं अंतकरण तयार झालेलं होतं याच भावल्यावरती उभा राहिले ब्राह्मण देव लग्नाकरता सावधान म्हटले तर त्याला वाटलं मला सावध म्हटले का नाही महाराज बोध घ्यायचा म्हटल्यानंतर कुठूनही बोध घेता येतो अन्नाय घ्यायचा म्हटल्यानंतर कीर्तन किती जरी ऐकले आयुष्यभर तरी बोध होतच नाही नर्मदेचा गोटा पाण्यामध्ये किती दिवस राहिला तरी त्या ठिकाणी तो नरम होणार नाही कारण तो दगडच आहे का नाही आणि म्हणून बघा विवेक निर्माण झाला त्यांना वैराग्य निर्माण झालं त्यांना आणि मनाला त्यांनी बोध केला म्हणून संत मनाला उपदेश करतात संत जनाला उपदेश करतात महाराज संतांचा एवढा अधिकारी संत संतांना उपदेश करतात उठा साधू संत काकड्याचा महिना आहे ना सुंदर तुम्ही सगळ्यांनी केला ना काकडा महाराज नाही 12 महिने काही करता आलं तर काकड्याच्या महिन्यात लवकर उठ जा एरवी जाऊ द्या 8-9-10 वाजता का उठाणार तसं नका रोज लवकरच उठ जा काकड्याचा महिना एवढा सुंदर असतो महाराज त्या टायमाला कुबेर फिरत असतात आणि कुबेर त्या ठिकाणी फिरतात आणि कोजागृती आहे का नाही जसं कोजागिरीला असतं तसं काकड्याच्या दिवसात जर तुम्ही निदान नाही 4-5 उठले 6-7 आंघोळ झाली पाहिजे आणि परमात्म्याची काकड आरती केली पाहिजे संत संतांना जागृत करतात उठा काकड्याचा टाईम झाला उठा साधू संत साधा आपुले हित जाईल हा नरदे मग कैचा भगवंत त्यांच्या प्रत्येक बोलण्यातून उपदेश आहे विठ्ठल विठ्ठल महाराज संतांचा एवढा मोठा अधिकार आहे संत रावळात गेल्यानंतर देवाला जाग करतात